इंगणघाटच्या तरुणीच्या मृत्यू प्रकरणी भारतीय विद्यार्थी सेनेचे प्रमुख शरद सरोदे यांनी दुःख व्यक्त केले. यावर बोलताना शरदजी भावुक झाले. मनाला चीड आणणारी अशी ही घटना आहे असे ते म्हणाले. घटनेबद्दल बोलण्याबद्दल शब्दच नाही आणि फार निंदनीय आहे. ही जे घटना आणि कृत्य केलेले आहे त्यांना आम्ही काय नाव द्यायचे? त्यांना एक राक्षस प्रवृत्तीचे लोक म्हणायचे की आणखी त्यांच्यासमोर काही आहे जे इतक्या खाली पडून ही घिनोनी घटना करू शकतात? त्यांची मानसिकता इतकी पडलेली आहे की विचार संपून जातात सगळ्यांचे. ह्या जगात कोणी विचार करत असेल त्यांचे विचार पूर्ण संपून जातात. त्यापेक्षा पण जास्त हे जे विचार त्यांनी केले आणि ही जी घटना घडलेली आहे हे फार निंदनीय आहे. माझी हे सगळ्यांना विनंती आहे का आपल्या मुलीला कधीही कोणी कमी समजू नका, कारण की देशामध्ये फार उदाहरण आहे. नागपूर शहरामध्ये शिवसेना भारतीय विद्यार्थी सेनातर्फे आम्ही आणखी एक योजना काढलेली होती. आम्ही आमचे मोबाईल नंबर दिलेले होते वरिष्ठांचे, आमच्या महिला आघाडी जे आहेत त्यांचे सगळ्यांचे नंबर दिलेले होते. आम्ही एक टीम तयार केलेली होती. त्या टीममध्ये आम्ही एक जो आमचे नागपूर शहर जे समन्वयक आहे सिमरनजी कौर महिला आघाडीचे अध्यक्ष आहे आणि त्यानंतर त्यांच्यासोबत राहणाऱ्या नेहा मॅडम यादव जे शहर प्रमुख आहे, आणखी सगळे पदाधिकारी महिला आघाडीचे, आम्ही स्वतःचे नंबर दिलेले होते. आणि कोणाला अगर अशी प्रॉब्लम असेल, कोणत्याही चौकात कोणी कोणाला काही अपशब्द बोलत असेल महिलांना या काही बोलत असेल, पोलीस तर येईलच. त्या अगोदर भारतीय विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी तिथे येऊन त्यांना त्यांचा धडा शिकून त्यांचं काळं तोंड करून ठाण्यामध्ये नेण्याची ताकद ठेव. आपण बघितलं आपल्यासोबत शरद साहेब होते, त्यांनी सांगितलं की महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना थांबवण्यासाठी भारतीय विद्यार्थी सेना कधी पण तत्पर आहे. कॅमेरा पर्सन रजत बॅनर्जी सोबत मी प्रदीप बॅनर्जी, बघत राहा विदर्भ ब्रेकिंग न्यूज टीव्ही.